नमस्कार, मी डॉक्टर सच्चिदानंद फुलेकर। माझ्यासोबत आहेत आमचे टेबरेजी, यांचा GCP आहे, आणि आमचे बडवाईजी आणि गडपाने साहेब। तिकडे आमचे काही मित्र आहेत, श्रावणकर, रामटेके, आपले ओल्ड बडवाईजी। तर ही आहे सागुणवाडी। सागुणवाडीला जवळपास 20 वर्ष झाली असतील। 20 वर्ष झाले सागुणवाडीला। आपण हैदराबादवरून आलं, पण माझं लक्ष नव्हतं, खरं म्हणजे आतापर्यंत तिकडे पोखायला पाहिजे होते। तर तिकडचे झाडं पोखले, काही काही आहे तिथले, त्याला जी मिठाई पाहिजे, झाडाला पण खत पाहिजे। तिथं आपण आवळे लावले होतो, हे आवळ्याचे झाड आहे, हे आवळ्याचे झाड होते, हे आपले आवळ्याचे आहे। जवळपास ही एरिया 50 एकर आहे सर्व मिळून, गव्हर्नमेंट आणि आमचं, हे आवळ्याचे आहे। आता लक्ष देऊ तर आवळा आणि JCP हे सर्व चांगले होणार आहेत। आता श्री टेबरेजी आले जो दिसणार नाही, खूप सुंदर घर आहे तिकडे। या थोडंसं इकडे सागुणवाडीतून आपण इकडे जाऊ। बघा सागुणवाडी आणि हा रोड आहे। तर प्रत्येक सागुणाच्या याच्यामध्ये गॅप आहे, 12 फुटाची गॅप आहे, 10 फुटाची गॅप आहे, आणि या गॅपमधून आपण भाजीपाला लावू शकतो, सर्व प्रकारच्या गोष्टी लावू शकतो। सुंदर सागुणवाडी, आणि पुढे आपण चाललो फुलं करता करता सागुणवाडीतून आपण जात आहोत। आपली टीम ऑब्झर्वेशन करत आहे, आणि हे पूर्ण सपाटीकरण होणार आहे। तिथे काही प्रत्येक 1 एकरामध्ये 4 घरं बांधू आपण, 500 स्क्वेअर फीटाची, ज्यामध्ये मेडिटेशन करता येईल, सुंदर वातावरण, तुळशी, गहू, हे ते झाडं वेगळ्या वेगळ्या प्रकारचे राहतील। आता पुढं आपण तो दिसतो पांढरा बंगला, तिथं फार्म हाऊस होत आहे, खूप मोठा फार्म हाऊस, पांढरा बंगला। त्याला आता जवळपास 3500 आणि वरती 2000, 7, 8, 9 हजार, आणि त्याच्यावरती स्विमिंग टँक, सुंदर स्विमिंग टँक राहणार आहे। तर सागुणवाडी चालतच गेली आहे आणि वाढत गेलेली आहे। इथं बिल्डर आपले श्रावणकरजी आहेत, रामटेकेजी आहेत आणि बडवाई साहेब आहेत, पुराणे खसलेले कार्यकर्ते आहेत। तर आता हा रोड पुढं सागुणवाडीकडे चालला। ही सागुणवाडी, ही बघा सागुणवाडी, या रोडाने चालली। जवळपास 4-5 हजार सागुणाचे झाडं तिथं, 20 वर्षापासून केलेली मेहनत ही आपल्याला दिसत आहे। तिकडे 10-20 एकराचा पट्टा पुन्हा आहे, तर त्या पट्ट्याकडे आपण जात आहोत। सागुणवाडीला कधी उदय लागते म्हणून चुनानी आपण त्याला हे करावं लागतं, लक्ष द्यावं लागतं, कारण हे सापही राहू शकत येतं। हा उदयचा भीड आहे, इथं उदयी असते, सापं असतात, खेकडे पण राहू शकतात। आता हा मोठा रोड आहे, जवळपास रोड 20-22 फुटाचा रोड आहे। इथून ट्रॅक्टर, JCP त्याचप्रमाणे अनेक गोष्टी मिळतील। तिथं आम्ही काही फणसाचे झाड लावले आहेत, पण आम्ही इथे एक गोल हाऊस लावणार आहोत, 15 फूट हाईट, त्याच्यावरती 15 फूट काचाचा घर, काच हाऊस। इससे क्या होगा कि भाई रात में अपन रह सकते हैं, वो लिफ्ट का रहेगा, लिफ्ट का, यानी ये नहीं रहेगा उसमें सीढ़ी, नहीं क्योंकि शेर आएगा समझो बनती से, वो तो चढ़ेगा सीढ़ी पर, बराबर है ना, तो लिफ्ट पर जाए तो लिफ्ट मे कहीं शेर रहते नहीं। हाँ, पर अशा प्रकार इकून थोड़ा अपने इकड़े वड़ाव लगे, हा रोड इतना संपते है। इकड़ जी बगा सागुन, हा खर सागुन असली है, हा ज्यादा मनता सागुन, हे असे पूर्ण झाड, इथं मोठे मोठे झाड आहेत। तू झाड बघा, तो मागच्या तुझ्या तो खरा झाड, पाणी चांगला मिळाला, चांगला वातावरण मिळाला, खत मिळाला, झाड खूप होतात, झाडाचंही मन बोलते ना।
फिरलो का सायंकाळचा एक राऊंड झाला समजा पोटाची गॅस गीज पूर्ण गायब होऊन जाते आणि ते व्हायला पाहिजे गॅस जर गायब झाली तर इकडे या त्याच्यामधली ही कोणती आपली दोन्ही आहेत सर हे दोन्ही गाई हे त्या गाईचं नाव आहे रेखा आणि ही करिश्मा कपूर रेखा ती रेखा सावळी होती ना रेखा आपली मग गोरी झाल्यानंतर रेखा कपूर हे करीना करिश्मा कपूर तर काळेजी ही माती बघा श्रावणकर सर थोडं मातीला हात लावा हे माती दाखवा तुम्ही या देशातली माती कशी असते हे बघा आमचे श्रावणकर सर आणि हे शास्त्रज्ञ आहेत आणि यांना फार अभ्यास आहे अशी भुसभुसीत माती फारच कमी जागी असते का फारच कमी हे दैवत समजा उडणारी माती आहे पा त्याला म्हणतात माती हे आता पूर्ण आम्ही जेसीपी चालवलेला आहे आता आपण चालत आहोत इथं आपल्या बागवान राहणार आहे तर इथं बागवान राहणार आहे कोणती बाग राहणार आहे लिंबू बाग 500 झाड 500 मोसंबी 500 केळी सर नाव घ्या पुराचे 500 बोरी 500 आंबे 50 आवळा अनेक प्रकारचे जे कट अशक्य आहे ते आपण शक्य करून टाकू अशक्याला पाका इकडची माती बघा हे बघा जेसी किती सुंदर वाटते गाणं इथं लावायला हरकत नाही मेरे देश की धरती मेरे देश की धरती सोना ले उगले हीरे मोती मेरे देश की धरती वाह थोड़ी मव्याची भी वास इथे त्या बाजूला काही लोक दारूची फॅक्टरी आहे इथं हळूहळू बंद होईल आता हा आंब्याचं झाड एवढा सुंदर झाड आहे हा आंबा आणि तो फणस पहिलेची त्याला ठेवला आता तुम्ही थोडीशी पुढे चाला मला फरस दाखवून तिकडे पूर्ण चारही बाजूला नहर आहे हो तुम्ही दाखव माझ्याकडे दिलेलं आहे साहेबांनी हे आहे आंबावाडी दोन आंबे आहेत मोठे मोठे त्यानंतर ही आहे फणसवाडी आणि हा आपला नहर इकडून नाला नदी एक प्रकारे छोटी नदी आणि हा आताच आपण मागच्या आठवड्यामध्ये जेसीबीने काम केलेलं आहे पूर्ण सर्वत्र प्लेन केलेलं आहे असं हा मोठा बघा वटवृक्षासारखा फणसचा झाड याला दरवर्षी हजारो फणस लागतात आता आपण हळूहळू इकडे नाल्याकडे चाललेलो आहोत सांगा ना पुन्हा काही इथं मस्त मोहाची वास येत आहे आपल्याला हे आहे इथली मोहा भट्टी दारू भट्टी अर्थात सुंदर असं स्थळ आहे रमणीय स्थळ आहे तिकडे समोर भट्टीच पाऊ पिऊ आपण त्याची बनतीये त्या दिवशी सुरू होती ही आहे दारू भट्टी देशी दारू भट्टी मोहाची पिवर आमचे विलासराव देशमुख नाही आहेत आज त्यांची इच्छा पूर्ण झाली असती कदाचित हा बघा अथांग पाण्याचा जनसागर आपल्याला दिसत आहे छोटी नदी पिपली लावीची तिथपर्यंत गेला एकदम लांब असा गोल आलेला आहे अंजनाचा हा अंजनाच्या झाडाच्या खाली ही दारूची भट्टी येत आहे त्यानंतर इकडे चला आता पूर्ण आपलाच वाडा या तिकडून साहेब दाखवत आहेत चला तिथपर्यंत जाऊ आपण पूर्ण शेवटपर्यंत तर दिखाव व उधर सर एकदम इधर से
या आपण नाल्याच्या ठिकाणी भट्टी देशी दारूची भट्टी आहे ओरिजिनल मोवाची। इथं या नाल्याला पुलिया पण आहे। इथं पावसाळ्यामध्ये इथपर्यंत पाणी येतो, त्यानंतर इथपर्यंत पूर्ण पाणी आहे इकडे समोर आणि तिथपर्यंत आपली पूर्ण शेवटपर्यंत शेती आहे। इथपर्यंत हा पाणी इथं साचलेला आहे। इथं बंधारा बांधला असल्यामुळे चला आणि इथं जेसीबीचं काम सुरू होईल दोन चार दिवसाकडे पूर्ण सपाटीकरण होणार आहे याचं। आणि ही जागा बघा फुसफुसीत जागा आहे। या जागेची किंमत 800 रुपये 900 रुपये ट्राली आहे। आणि जर हिला पकडला तर कलेक्टर 1,20,000 रुपये दंड पडते। आता नाही आहे आणि इच्छा पुढे आपली 100 एकर अजून विद्यापीठाकरता आपण जागा करत आहोत। आणि सुंदर वातावरण या पिपरे गावाचं सौभाग्य म्हणा, हनुमानजीचं सौभाग्य म्हणा, माणूजीचं सौभाग्य म्हणा, त्या सौभाग्याचं हे याच्याकरता हे सर्व होणार आहे। श्रवणकरजी आपण इथं पौर्णिमाईचं मंदिर गावकऱ्यांनी म्हटलं फाटक दिली आपण गेट दिली गेट आली आता आपण तिथं विठोबाचं मंदिर बांधून टाकू सेंटर पाठवून टाकू गावात सुंदर शांती लाभो सर्वांच्या घरी नोकरी मिळो भडवाई साहेब बरोबर आहे की नाही सर्वांच्या घरी शिक्षण मिळो पोरं इथंच BA MA होत ही आशा राहील। इथं मॅक्झिमम भडवाईक परिवार आहे पूर्ण गावामध्ये भडवाई भडवाईकांचा गाव एक आमच्या हरदोनी गाव आहे हे झंझाडांचं गाव आहे झडझाड। तर इथं आम्ही जगनाळे महाराजचं मंदिर बांधून संत जगनाळे महाराज की जय हो तो मंदिर बांधू आम्ही आणि मितेवाणीला राजभोरचं मंदिर बांधू बोलू राजभोर महाराज की आणि तुकाराम महाराजांचं मंदिर बांधू आम्ही बोलो तुकाराम महाराज की जय। अशा प्रकारे या गावाला शांती लाभो कबीराची वाणी कबीराची वाणी आहे कबीर सभी का कबीर। तो मित्रांनो तथागताची आशा आहे जय भीमाची ताकद आहे अशोकाची शक्ती आहे आणि अशा प्रकारे सुंदर आणि पूर्ण आमच्या गाई इथं दिसून राहिल्या ही आल्या आमच्या आणि यांचे पिलू होतील एका गाईला एकच पिलू होते का दोन पिलू होतात कधी यावेळी दोन आहे तिला एकाला ही पहाडी बघा सुंदर पहाडी तिकडेही आपण जवळपास पहाडीच्या जवळ 100 एकर आपण करत आहोत त्याचा फायदा गावाच्या लोकांना होईल। एक बंगला राहणार आहे त्याला ग्रीन टॉवर म्हणून ग्रीन टॉवर राहणार आहे। बाकी इथं पायी चालणं कठीण आहे पायी चालता चालता थकते माणूस पण ज्याला आपलं आरोग्य चांगलं करायचं आहे शुद्ध करायचं आहे त्यांच्याकरता आपले चांगलं आहे। तर मित्रांनो चालू आपण पुन्हा आपल्या या रस्त्याने सागुनवाडी नंतर पाम हाऊस जवळपास 500 पामचे झाड असे लावलेले आहेत आपण कलकत्त्याच्या पाम आहे हा आणि हा सरळ 50 फूट 70 फूट वाढेल सुंदर असा बुंदा होतो। इकडे संस्थेचा कारभार राहील या बाजूला इकडे फुलं गुलाबाची इकडे पूर्ण फुलवाडी राहणार आहे या बाजूला फुलवाडी संस्थेची वाडी गावाच्या लोकांनी लक्ष द्यावं मदत करावं जे झाडं तुटले त्याला चेंज करण्यात येईल कारण गाई ढोरं येतात झाड तुटतात धान होता धान इथं बासमती धान लागतं जय श्रीराम धान लागतं बऱ्याच प्रकारचे धान लागतात। हा बघा हा पॉम कलकत्ता पॉम व्हेरी ब्युटिफुल फॉर्म ताजे आहेत
आणि अशा प्रकारे सायंकाळ होत आहे, चंद्र सूर्य आता मावळता सूर्य सुंदर रूपाने मावळत आहे आणि चंद्राची शीतल छाया पुढे दिसणार आहे। इथं नहर इथं पाण्याची व्यवस्था केलेली आहे, एक बटन दाबले की पाणी पूर्ण येतो। 5:30 वाजेपर्यंत काम होतात इथं, कारण सायंकाळ पडतं आणि अशा प्रकारे आमचा व्यायाम पण झाला आणि सुंदर वातावरणात पोट पण गायब होतं। लॅटरिनची इथं फार आवश्यकता आहे। नवीन काळामध्ये सबका विकास सबका साथ, ये है बड़वाई जी की बात, ये है बड़वाई जी की बात। जी जो राबेल त्याची शेती, जो राबेल त्याची शेती, जो मारेल त्याची बाती। जो जीता वो सिकंदर, जो हारा वो पिकंदर। सर बरोबर आहे की नाही? बरोबर बात आहे, एकदम बढिया। हे बघा चांगला रोड आहे, इथून मी 3-4 गाड्या ठेवणार आहे साहेब, त्या अशा गाड्या ओपन गाड्या, तुम्हाला असं पायी चालण्याची काय आवश्यकता जायचं तिथं बसतं जाऊन। आता मी लगेच उद्याला तिथं टी गार्ड नंतर लाईट आणि हे काय म्हणतात त्याला स्वयंपाक करण्याकरता गॅस गन बेडरूम सर्व येणार आहे, त्याच्यामुळे आपण थकलो की दूध घ्यायचं, चांगला नाश्ता करायचा, दिवसभर खात राहायचं, कार्यकर्ता जीवन आहे। जो शिकेल तो पिकेल, सर्वत्र राजा गेला। श्रम श्रम मध्ये काही नाही ठेवलेलं, श्रम पेक्षा श्रम मेहनत, श्रम करा, श्रम करा, श्रम करा, तर कर्म मिळेल। श्रावणकरजी माझ्याकडे येते, आज छान कविता म्हणला त्यांनी, त्यांच्या फोटो काढला, मी सगळ्यांच्या पूर्ण शाळेत गेलो, तिथे खूपच सुंदर बांधून राहिलो। अरे बाप रे, शाळा अशी बांधून राहिलो तिथं, बिंदूताई शाळा तिथं पाडलो ते बाजूले, अशा तोडाने शाळा भरली, अशा तोडाला। आता असं तिथे जाऊन एंड करा आणि शेवट करा। आपण आलात काळेजी, आपलं अभिनंदन, आपण बुलढाण्यावरून आलात आणि एवढं सुंदर वातावरणामध्ये आपण यूट्यूब बनवली, आपला धन्यवाद। आपण एक शेतकरी या नात्याने मला काही प्रश्न विचारले, त्याचं उत्तर मी दिला, पण लोकांना सुद्धा अशी शेती करावी अशी आशा आहे आमची। बडवाईजी आपला काय ओपिनियन सर? असंच आपल्या गावची उन्नती करत राहू, आणि आयत्या असल्यापासून आमच्या गावाचा उद्धार होणार आहे, होणार आहे, होईलच, करून घेतीलच अशी आशा आहे। बरोबर माझ्या आजोबाचं, माझ्या धन्यवाद हो, बरोबर माझ्या आजोबाचं नाव पंचम होता, पण अजयचं नाव पंचम होता, त्यांची 500 एकर शेती होती होती आणि लागली सावरीमध्ये, आणि मग त्यांना पोरगा झाला मोहन, त्याला 18 पोरू, माझ्या वडिलाचा 18 नंबर। माझं नाव मोहन येत आहे। काय म्हणतो माझ्या आजोबा? माझं नाव आजोबा येत आहे। वा वा, तर अशा प्रकारे सर्व तिथं तेली आणि महार समाज होता। फिरी आता हे जे लोक आहेत यांचा परिचय करून देतो, ते अमेरिकेचे यूट्यूबर आहेत, बुलढाण्यावरून आलेले आहेत। तर हे आमच्या सरपंच पुढच्या भविष्याच्या सुनीता लडसे, इकडे बघा ना, वराकडे बाई तुम्ही सांगा, तिकडे सुनीता बडवाई, त्या मनीषा बडवाई आणि आमचे ठेकेदार मंदिर आहे, आमचा अमिताभ बच्चन आणि मॅनेजर बडवाई जी, तुम्ही सर्व आज इथं काम केलं, धान काढलं, धान चांगलं आहे की नाही? इकडे बघा, इकडे ठीक आहे। आणि धन्यवाद
पुढे अशी साध्य ठेवा, सबका साथ सबका विकास, सबका साथ सबका विकास। बोलो बदलन बोली की जोरान बना, बोलो पिपरावासी की जय 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 जवान जय किसान जय जवान जय किसान। भाई पुढे पुन्हा गया जय जवान जय किसान। हाँ अब आ गया आवाज में दम, जय हो जय हो जय हो, जै हो।